नमस्कार, मी अनिल बन्ने स्वागत करतो आहे आपल्या संचित टी व्ही न्यूजमध्ये। अनेक शेती तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत आम्ही नेहमीच घेऊन येत असतो आहे। आज मात्र अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत, त्यासाठी मी आलो आहे आज नगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार या गावामध्ये। हिवरे बाजार म्हटलं की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं एक आदर्श गाव। ह्या आदर्श गावाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आदर्श शेती कशी करावी हे आपण जाणून घेणार आहोत। जे महाराष्ट्रातील आदर्श गाव करण्यापाठी मग ज्यांचं योगदान होतं, ज्यांनी ही सिस्टीम राबवली, ते व्यक्तिमत्व आत्ता आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे पोपटराव पवारसाहेब। तर त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, जसं आदर्श गाव आपण महाराष्ट्रामध्ये करू शकतो तशीच आदर्श शेती आपण कशी केली पाहिजे, पीक कोणतंही असलं तरी शेती आदर्श कशी असली पाहिजे हे आत्ता आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण पोपटराव नवलेसाहेब जे नगरमधील नगर तालुक्याचे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊयात आणि नंतर पोपटराव सरांच्याकडे आपण जाऊयात। चला तर मग, महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना नमस्कार। महाराष्ट्र राज्याचे भूषण आपल्या सर्वांचे आदरणीय आणि लाडके आणि महाराष्ट्र राज्य आदर्श गावचे कार्याध्यक्ष पद्मश्री माननीय पोपटराव पवारसाहेब यांच्या हिवरे बाजार या गावी आपण आलेलो आहोत। आणि आदरणीय पवारसाहेबांनी राज्यासाठी जो आदर्श गावचा काम केलेलं आहे मोठं, तर हे देश पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या कामाची ओळख आहे। या आवर्षणप्रवण जिल्ह्यामध्ये नगर तालुका हे आवर्षणप्रवणच आहे, म्हणजे वर्षभराचा जो 550 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीमध्ये मुरवून आणि संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारे आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय पद्मश्री पोपटराव पवारसाहेब यांचं मार्गदर्शन आपला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे। तर मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं। काय सांगाल सर, आदर्श शेती कशी असावी? प्रथमतः मी महाराष्ट्र राज्यातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो की आज आपण महाराष्ट्राची शेती आणि त्या संबंधित नवीन नवीन प्रयोग या दृष्टीने बोलणार आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की हिवरे बाजार एक अतिशय दुष्काळी, सरासरी 300-400 मिलीमीटर पाऊस पडणारा भूभाग आहे। नगर जिल्हा तसा उत्तर नगर जिल्हा हा धरणाच्या पाण्याचा उसाचा आहे, कारखान्यांचा आहे, आणि दक्षिण मात्र टँकरचा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा आहे। महाराष्ट्राची एकंदरीत रचना आपण सगळी पाहिली तर एक 5 मुख्य क्लायमेटिक झोन आहेत आणि त्यामध्ये 4 कृषी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य विभागलं गेलेलं आहे। दापोली कोकण, राहुरी दुष्काळी महाराष्ट्र, परभणी मराठवाडा आणि अकोला विदर्भ, आणि 4 प्रकारच्या या क्लायमेटिक कंडिशनमध्ये आपली शेती विभागली गेलेली आहे। आपण एकीकडे पाहतो 5-6 हजार मिलीमीटर पाऊस पडणारा एक भाग कोकणामध्ये दिसतो, तर घाट माथ्यावर आलो की आपण 1100-1200 मिलीमीटरपर्यंत येतो। दुष्काळी भागात गेलो की खाली 200-300 पर्यंत जातो। मराठवाड्याकडे गेलो की 300 पुढे सरकतो। विदर्भात गेलो आपण की 600 मिलीमीटरपासून तर 1600 मिलीमीटर आपण खाली चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत जातो। म्हणून आपल्याला पाणी आणि शेती हे खूप जवळचं नातं आहे। जिथे पाणी तिथे शेती, आणि जिथे शेती तिथे समृद्धी। आणि म्हणून आपण धरणाच्या पाण्याची समृद्धी पाहिली आणि महाराष्ट्राचा आर्थिक कणा हा आपला सहकार आणि शुगर इंडस्ट्री ठरली। कारण कॅनलचं पाणी आलं, ऊस आला, डाळिंब आले, द्राक्षे आले, आणि राज्याची शेतीच विभागली गेली की जी समृद्धी लोकांनी पाहिली डाळिंब द्राक्षाची ऊसाची केळीची, हे पाहून दुष्काळी भागातील लोकंसुद्धा त्याच प्रकारची पैसे होण्याची शेती करायला लागले। आणि न कळत आपण विहिरीच्या पाण्याकडून बोरवेलच्या पाण्याकडे गेलो। आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 82% जमिनीखाली बेसॉल्ट नावाचा खडक आहे आणि या खडकामध्ये पाणी धारण क्षमता खूप कमी असे, आणि बोरवेलची खोली जशी वाढत गेली तसं महाराष्ट्राचं गणित आपण पाहतो की राज्याची भूजल एक विकास यंत्रणा जी आहे त्याला आता 50 वर्षे नुकतेच पूर्ण झालेले आहेत। आणि 50 वर्षाचा विचार आपण महाराष्ट्राचा केला, आपले आजोबा झऱ्याचं पाणी पित होते, मुलगा विहिरीचं पाणी प्यायला लागला 50 फूट, आणि नातू मात्र 200-300 फूट जमिनीखालचं पाणी प्यायला लागला।
म्हणजे 50 वर्षात पाण्याची समस्या भूपृष्ठाकडून भूगर्भाकडे गेली आणि भूगर्भातून पुन्हा प्लास्टिकच्या रूपाने जमिनीवर आली आणि पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून शेती आणि शेतीचं पाणी हे उद्याच्या भविष्यकाळात तुमचं आमचं सर्वांचं मोठं संकट असणार आहे. सगळी धरणं आपण शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून बांधली. आज पिण्याचं पाणी, इंडस्ट्रीचं पाणी आणि उरलं तर शेतीचं पाणी हे गणित आहे. नशीब गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यावर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये शेतीची परिस्थिती चांगली होती. अजून अद्याप पावतो, खरीपाला सुरुवातीला पेरणी झाली, पाऊस पडला, आता पुन्हा पाण्याची समस्या आली. म्हणून महाराष्ट्रात जो विभागला गेला 52% हा अवर्षणप्रवणमध्ये मोडतो आणि 52% भूभाग आपला अवर्षणप्रवणमध्ये असल्यामुळे साहजिकच तेथे डाळवर्गीय पिकं, कडधान्य, ज्वारी, बाजरी हे आपले मुख्य पीक आहे आणि दुसरं चारा पीक आहे. परंतु आता आपला पीक पद्धतीचा फॉर्म्युला बदललेला आहे. जे बाजारात विकल ते पिकवायला लागलो आणि जिथून पाणी मिळालं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते घेऊन आपण शेती करायला लागलो. सर्वजण ऊस, डाळिंब, द्राक्षे, केळी आणि कांदा पिकाकडे वळलो. साहजिकच आपण परंपरेने चालू आलेलं 57 नक्षत्र 12 राशीच्या आधारे जे शेतीचं गणित मांडलं गेलं आपल्या देशाचं, ते गणित मात्र आपण बिघडवलं. कारण सण आणि उत्सव नक्षत्र बदललं की येतात आणि प्रत्येक नक्षत्रात पाण्याचा आणि वातावरणाचा परिणाम पाहून गेली 1000 वर्षाच्या तपश्चर्येतून आपली पिकाची पद्धत ठरली. म्हणून नगर जिल्हा दुष्काळी भाग आणि कॅनलचा भाग, हिवरे बाजार दुष्काळी भागात येतात आणि या भागात परंपरेने खरीप म्हणलं की मूग, फारचं रुडीत किंवा वाटाणा आणि त्याला जोडीला बाजरी, म्हणजे मुगाचं मेदग आणि बाजरीची भाकरी हा आजोबा पंजोबापासून चालत आलेला आपला आहार होता. आता मात्र आपण हे खाण्याचं बंद केलं पण कोरोनाने पुन्हा माणसांना जमिनीवर आणलं. कारण ज्यात प्रोटीन्स आहेत, आपल्या वातावरणात जे आपल्याला पोषक अन्न आहे ते अन्न आपण विसरलो आणि जिभेचे चोचले पुरवणारं अन्न आपल्या किचनमध्ये तयार व्हायला लागलं आणि त्याची व्याख्याच बदलली, किचन फॉर टेस्ट. आता मात्र कोरोनाने सर्वांना सांगितलं आता किचन फॉर हेल्थ. जर आरोग्यासाठी स्वयंपाकघर असेल त्या घरात कुठलाही आजार येणार नाही. आणि आता ऑनलाईन सगळे, कोणी अखंड स्वास्थ्य करत आहे, कोणी आर्ट ऑफ लिव्हिंग करत आहे, कोणी रामदेव बाबांच्या मागे पळत आहे, कोणी काढे पितत, सगळं करून आता शिकलो आणि मूळ आहाराकडे जायला लागलो. म्हणून आत्ताचं पीक, ज्या पिकात आपण उभे आहोत, ते मूग आहे. मूग म्हणजे सर्वात जास्त प्रोटीन देणारं डाळवर्गीय पीक आहे आणि मूग हा शेतकऱ्याला रब्बीचा मोठा आधार असतो. वेळेत पाऊस पडला आणि वेळेत पेरणी झाली तर मुगाचं उत्पादन जास्तीत जास्त हेक्टरी 15 क्विंटलपर्यंत जातं आणि सरासरी आलो 10 ते 15 क्विंटलपर्यंत जातं. आणि म्हणून यातून त्या कुटुंबाची वर्षभराची प्रोटीनची गरज भागते आणि खायला अन्न मिळतं. आणि पुढे जाऊन हे पीक हाती आलं, वेळेमध्ये सोंगणी झाली, तयार झाले मूग, तर बाजारही चांगले मिळतात. आणि चांगले बाजार मिळाले की बैलपोळा आलेला असतो, श्रावणी पोळा येतो किंवा भाद्रपदी पोळा येतो. आणि पोळ्याला जो बैलांना खर्च करावा लागतो, कारण भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ का आहे, का ऊर्जेची पूजा करणारी संस्कृती, ज्या बैलांच्या कष्टावर वर्षभर आमचं शेत पिकतं आणि धान्याने घर भरतं आणि त्यातून आमचं आरोग्यदायी पाहिजे तेवढं अन्न आम्हाला मिळतं, त्या बैलाच्या ऊर्जेची पूजा म्हणजे बैलपोळा असं. त्याला धुवायचं चांगलं, साबणाने आंघोळ घालायची, चांगलं खाऊ घालायचं, सजवायचं, बेगड लावायचे, त्याला सजवून फुगे बिगे लावून नावं टाकून बैलपोळ्याच्या दिवशी झूल टाकून अगदी वाजवत गाजवत त्याला गावामध्ये न्यायचं. मग मारुती रायाला परिक्रमा करायची आणि मग घरी जायचं. घरी गेलं की पहिल्यांदा बैलाला पुरणपोळी खाऊ घातली जाते आणि मग त्याला गोठ्यात बांधलं जातं, दिवा लावला जातो गोठ्यात आणि मग तिथून पुढे शेतकरी स्वतः जेवण करतो. कारण शेतकरी हा बैलाला आपलं सर्वात मोठं दैवत मानतो, कारण त्याच्याच कष्टावर त्याचं सगळं जीवन अवलंबून असं. आणि म्हणून अशा प्रकारची भारतीय संस्कृती ती खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशी विभागली गेलेली आहे.
कर खरीप होतं तोपर्यंत आपण सर्वजण आनंदी होतो. पाऊस पडला का जे पिकल तेच घरात थांबायचं, गरज तेवढं विकायचं आणि मग इतर खर्च भागवायचे. आणि वर्षभर नाही, शेतकरी दोन वर्ष दुष्काळ पडल हे ग्राह्य धरून अनुभव घेऊन तो दोन वर्षाचं धान्य आणि दोन वर्षाचा चारा ज्याला कडवा म्हणतो त्याची गंज लावतो आणि ती ठेवतो. आणि मग मात्र तो समाधानाने उन्हाळ्यामध्ये लग्न आणि जत्रा करायचा. आता मात्र बाराही महिने तो इतका यंगेज झालेला आहे की खरीपाचे पीक घेतो ते निघलं की रब्बी घेतो, आणि ते निघलं का ज्याचे पैसे होईन ते उन्हाळ्यातही करतो. त्याचा परिणाम भूपृष्ठावरचं पाणी गेलं, विहिरीतलं पाणी संपलं आणि आता 200-300 फूट जमिनीखालचं पाणी घेऊन तो शेती करायला लागला. पहा किती महत्त्वाचं असं खरीपात जे पीक आहे ते रब्बीच्या पिकाला चांगली जमीन तयार करून देतं, चांगलं अन्न देतं. म्हणजे मुगाचं पीक निघलं का जमिनीमध्ये रब्बी ज्या पिकाला गरज आहे तेवढं नत्र असल, स्फुरद असल, पालाश असल, जे काही मूलद्रव्य आहेत जमिनीतून मिळतात. आणि जमिनीखाली कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो, सेंद्रिय कर्ब आपण ज्याला म्हणतो, तो सेंद्रिय कर्ब एवढा महत्त्वाचा असो की सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून जसं माणसाला उत्तम चांगलं सकस अन्न लागतं तसं जमिनीला सुद्धा पिकण्यासाठी सकस अन्नाची गरज असते. म्हणून तिचं अन्न काय आहे, पालास पुरत हे सगळं आहे. आणि म्हणून हे देताना पूर्वी पीक पद्धती उत्तम होती, पिकावर पीक घेतलं जात नव्हतं, त्यामुळं जमिनीचा पोत चांगला होता आणि जमीन उपजाऊ होती. आता आम्ही पैसे मिळवण्याच्या हव्यासातून जे विकतं जे पैसे देतं तेच पिकवायला लागलो आणि सततच्या एकाच पिकामुळं आज जमिनीची उत्पादकता कमी झाली. ज्या पंजाबच्या मातीने अख्ख्या भारताचं पोट भरलं ती माती आज काय सांगते, जास्त पाणी नको, अजीर्ण होत आहे, खतं औषधं नको, ब्लड प्रेशर वाढतो आहे, आणि जास्त रासायनिक मात्रा नको, मला डायबिटीज झाला आहे. म्हणजे इतकी वाईट अवस्था 50 वर्षात पंजाबच्या मातीची झाली आणि रोज एक कॅन्सरची ट्रेन निघायला लागली. आणि मित्रांनो, दुसरी एक खंत माझ्या मनामध्ये नेहमी आहे, आमच्याकडे समृद्धी आली की व्यसनाधीनता काय येते हे कळत नाही का. समृद्धीच्या मागं व्यसनं आली की मग मात्र आपलं आरोग्य बिघडून जातं. आणि म्हणून आपल्याला श्रीमंती आली पाहिजे पण संस्कारही बरोबर आले पाहिजे. संस्कार असतील तर निर्व्यसनी पिढी जन्माला येणार आहे. म्हणून उद्याच्या काळातली आनंदाची व्याख्या अशी आहे, ज्या घरामध्ये निरोगी आणि निर्व्यसनी मुलं आहेत ते या देशातले सर्वात श्रीमंत कुटुंब असतील. ज्यांच्या घरात दुर्धर आजार आणि व्यसनी मुलं आहे त्या घराचा आनंद गेलेला असं लक्षात ठेवा. कारण हे पंजाब हरियाणामध्ये आपण पाहत आहोत. उडता पंजाब नावाचा फिल्म का करावा लागली, कॅन्सरची ट्रेन का निघते, त्याला कारण आपण पाणी खराब केलं म्हणून बंद बाटली हातात घेतली. मित्रांनो, आता सर्वांना आपल्याला भविष्य काळामध्ये उत्तम आरोग्यासाठी पिकाला सुद्धा बंद बाटलीचं पाणी द्यावं लागेल का नाही असा आपल्या सर्वांच्या पुढे आता प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण मातीतून जे उगवतं आहे सगळं विषच आहे आणि विषयुक्त अन्न खाल्ल्यामुळं आता आपण सर्वजण अनेक व्याधींनी आता त्रस्त झालेलो आहोत. म्हणून 10वा नाही 25वा वित्त आयोग जरी तुम्हाला नोकरीत मिळाला तरी घरामध्ये आनंद राहिलंच असं अजिबात नाही. म्हणून आनंदाची व्याख्या हिवरे बाजार करते गेली 5 वर्ष. स्वयंपाकघर हे आनंदासाठी म्हणून आता एक एक सुगरण आम्ही तयार करतो. कोरोनाच्या काळात खूप अभ्यास केला, खूप शिकायला मिळालं. आता कोरोनाला घाबरायचं नाही, सामोरं जायचं, शीत पाळी आणि देशातलं पहिलं कोरोनामुक्त गाव झाला. एवढंच नाही तर 15 जूनला आमची शाळा सुरू झाली. आता 15 ऑगस्टला 2 महिन्याचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. पहिली ते 10वीचे वर्ग भरत आहेत. एकीकडे कोरोनामुळं आलेलं नैराश्य आणि दुसरीकडे मुलांच्या शैक्षणिक नुकसानीचं प्रचंड नैराश्य, यामुळं आता उद्याच्या काळात सर्वात मोठा आजार येतो आहे तो ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये. तो आजार आहे नैराश्याचा. आणि नैराश्य आलं की त्याचे दुष्परिणाम आपण सर्वजण पाहत आहोत. म्हणून शेतकरी कास्तकर आज आत्महत्या करतो आहे
कारण त्यांनी जे शेतीमध्ये पिकवलंय ते बाजारात गेलं की झालेला खर्चसुद्धा त्याचा भागत नाही. म्हणून रासायनिक शेतीला पर्याय देण्याचा प्रयत्न चाललाय देशामध्ये, तो आहे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती. परंतु दुर्दैवाने या देशात येईल कृषी क्षेत्रातील मान्यवरांचं अजून एक मत नाही, नैसर्गिक करावी का सेंद्रिय करावी का त्याला काही थोडीशी जोड रासायनिक मात्रेची द्यावी. आम्ही मात्र हिवरे बाजारमध्ये तिघांचंही कॉम्बिनेशन ठेवलं आहे, नैसर्गिक, सेंद्रिय आणि थोडं रासायनिक काही प्रमाणामध्ये. आणि याच्यामुळं सेंद्रिय कर्ब हा एक पॉईंटच्या पुढे आहे, जर तो कमी आला तर आपल्या जमिनीचं आरोग्य दूषित होतं आणि मग ते जे पीक देतं ते आपल्या खायला अपायकारक असं. म्हणून भविष्यकाळात स्वच्छ पाणी आणि उत्तम आरोग्यदायी माती हे आपल्या सर्वांचं आनंदाचं अन्न देणारं साधन ठरणार आहे. म्हणून आता आपल्याला अशी शेती करायची का जिथे गरज आहे, कारण आपण पाहतो ज्या साखर कारखानदारीनी अख्ख्या महाराष्ट्राला उभं केलं, आजची साखर कारखानदारी साखर हे दुय्यम आणि पहिलं प्रॉडक्ट आज त्याचं दारू आहे. दारू गाळल्याशिवाय आता कारखानदारी टिकू शकत नाही, अर्थात त्याला काही अपवाद पण आहे. इंडस्ट्रीयल अल्कोहोल करणारी कारखानदारी आपल्याकडे आहे आणि म्हणून आपल्याला बॅलन्स करणं आणि वाढती साखर कारखानदारी वाढतं ऊसाचं क्षेत्र कंट्रोल करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर, आज महाराष्ट्रात 78% पाणी एकट्या ऊसाला द्यावं लागतं आहे आपल्याला. आणि आज कोल्हापूरपासून पाहतोय पंचगंगा वीस वाहत आहे, सांगली मिरजेचा भागात पूर्णपणे क्षारयुक्त झालेला आहे. पुण्याची अवस्था नगरची नाशिकच्या नगरच पाहिलं, राहुरी, राहता, कोपरगाव, श्रामपूर हा भारतातल्या श्रीमंत पहिल्या 10 तालुक्यात होता. आज गाजर गवतसुद्धा उगवत नाही अशी त्या मातीची अवस्था झाली. म्हणून प्रचंड क्षार वाढले, आज 3-3.5 हजार TDS-पर्यंत क्षाराचं प्रमाण वाढले. याला कारण रासायनिक खतं, औषधं आणि सतत प्रचंड प्रमाणात पाजलेलं पाणी. याच्यामुळं आपल्याला उद्याच्या काळातली दक्षता ही या दृष्टीने घेणं गरजेचं आहे का जिथे खरीप आहे तिथं खरीप केलं जावं, जिथे रब्बी आहे तिथे रब्बी केली जावी आणि उन्हाळ्यात एक मर्यादेत आलं पाहिजे. म्हणून हिवरे बाजारमध्ये आता आम्ही खरीप आणि रब्बीकडे शेतकऱ्यांना घेऊन जायचं, कारण पुढच्या 10 वर्षानंतर मोठा धोका हा उन्हाळी सिंचनाचा येत आहे. आणि तो धोका असा आहे की कदाचित पुढचा काळ असा आहे, कारण आता तंत्रज्ञान वाढत गेलेलं आहे. झऱ्याचं पाण्यावर होणारी शेती मग विहिरीच्या पाण्यावर गेली, विहिरीच्या पाण्यावर बैल, मोठ, नाडा, दोरी हे गेलं, डिझेल इंजिन आलं, डिझेल इंजिनची जागा इलेक्ट्रिक पंपाने घेतली आणि आता ट्यूबवेलने घेतली. आता आमचं तंत्रज्ञान जमिनीखाली 5000 फूट गेलेलं आहे. आणि पुन्हा आम्ही इनलेट आउटलेटचे शेततळे आणले, ते पुनर्भरण होतं, परंतु आता आपण प्लॅस्टिकचे शेततळे आणले आणि बाष्पीभवन वाढवलेलं आहे. आजही आपल्या देशात मोठ्याल्या धरणात 30-35-40% बाष्पीभवन होतं, कंट्रोल करू शकलो नाही. आणि प्लॅस्टिकमध्ये हे प्रमाण 60% पुढे जात आहे. म्हणजे लक्षात घ्या, जमिनीखालचं पाणी जमिनीवर आणून टाकलं तर 50% तरी पाणी निघून जाणार आहे आणि 50% तर आपल्याला जगायचं जगणं होईल का. म्हणून आता पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून हिवरे बाजारचं जे यश आहे ते फक्त पाणी व्यवस्थापनातलं आहे. पाण्याचा ताळेबंद ठेवणारं देशातलं पहिलं गाव आहे. 95 साली मी ताळेबंद ठेवला आणि गावात पानलोटनी हाय 3 पर्जन्यमापक बसवले, त्याच्या ॲव्हरेजमधून 5वी ते 10वीचे मुलं पाणी मोजणं, विहिरीची पातळी मोजणं, शाळेत देणं, शाळेतून महिना अखेरीला ग्रामपंचायत येते ना आणि ग्रामपंचायत लगेच घरघर देते की आपल्याकडं पाणी किती. जर आम्हाला 100 मिलीमीटर पाऊस पडला खरीप मिळतं, 200 पडला रब्बी येतं आणि 300 मिलीमीटर झाला 100% खरीप, 70% रब्बी आणि 30% उन्हाळी सिंचन. आम्ही बोरवेल घेत नाही, जास्त पाण्याची पिकं ऊस, डाळिंब, द्राक्षासारखी घेत नाही आणि ऊसापेक्षाही 25-30 पट उत्पादन आमचे शेतकरी काढतात. आता याच ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण, हा नक्की 9-10 क्विंटलपर्यंत हेक्टरी जाईल आरामशीर किंवा त्याच्या पुढेही जाऊ शकतो. आणि म्हणून अतिशय उत्तम शेती करण्याची गरज आहे का जी
संत सावता महाराजांनी शिकवलेली होती, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापली पंढरी, आणि लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझारी. आणि मग यातून आनंद शिकवला आमच्या संत परंपरेने. अवघाचा संसार सुखाचा करील, आनंद भरील तिन्ही लोकी, आणि जाईल गे माई तया पंढरपुरा, भेटेल आपुल्या माहेरा. म्हणजे माहेरचा आनंद आहे तो पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितला. आणि दुष्काळ आणि पाण्याचं संकट सांगताना तुकोबरायांनी सांगितलं, कोण अम्मापुशी शिणलो भागलो, तुझविना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावी सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारीला. म्हणजे तुकोबरायांच्या काळातसुद्धा तहान आणि भूक होती. सलग 4 वर्ष पडलेल्या दुष्काळातून जगाच्या पाठीवरची पहिली कर्जमाफी ही तुकोबरायांनी केलेली होती. आणि त्यातूनच त्यांना प्रपंचातल्या व्यथा, पर्यावरण, पाणी समजलं, आणि गाथानी अभंगाचा जन्म झाला. धावे लवणा मागे पाणी, वृक्षवल्ली आमा सुवरे वनचरे, या ज्या संकल्पना मांडल्या, हा कृतिशील विचार म्हणजे तुकोबर आहे जगाच्या पाठीवरचे महान तत्व होते. म्हणून या मोठ्या परंपरेमध्ये आपण आहोत, याच परंपरेचा आधार घेऊन आपल्याला शेती करायची. आणि गेली 10,000 वर्षाच्या परंपरेतून आपल्या 27 नक्षत्राच्या आधारे आणि 12 राशीच्या आधारे जी शेती आपली फुलली, तिला पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने घेऊन जाण्यासाठी मातीचं आरोग्य आणि पाण्याचं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भूजलाच्या उपशाचा हव्यास थांबवून श्रीमंत होण्याची दिशा आता बदलण्याची गरज आहे. म्हणून सिंहस्थ कुंभा मेळ्यासारखी पाणी पूजनाची संकल्पना जगाला देणारा भारत देश आहे. आणि या देशात आता मनी मेकिंग बिझनेस म्हणून 25 ते 40 हजार करोड रुपयाचा व्यवहार निवळ बंद बाटलीच्या पाण्यामधून होतोय. जर पाणी विकून श्रीमंतीचा मार्ग धरला तर लक्षात घ्या, भविष्यकाळात सर्वात वाईट अवस्था पाण्याची आपली असणार आहे. म्हणून आजोबाचं पाणी पहा, मुलाचं काळातलं पाणी पहा, आणि आता नातवाचं पाणी पहा, आणि पुढे पंतू येणार आहे त्याच्यासाठी काय ठेवून जायचं याचं चिंतन करा. एवढं चिंतन केलं तरच आपल्या शेती आणि शेतीचा भविष्यकाळ आणि आपला सर्वांचा भविष्यकाळ आनंददायी राहील. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. झाडं फार मोठ्या प्रमाणात हा कार्बन स्थिरीकरणाचं काम जमिनीखाली करत असं. म्हणून शेतकऱ्यांना हे लक्षात येत नाही की बांधावरची झाडं किती महत्त्वाची असतात, आणि बांधावरची झाडं तोडली तर आपल्या जमिनीचं आरोग्य किती बिघडतं. हा जनजागृतीचा खूप महत्त्वाचा संदेश या प्रसंगी देऊ इच्छितो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळी हरित क्रांती झाली, अनेक ठिकाणी कॅनॉल गेले, शेतकरी शेती पाण्याखाली येताना दिसते, मात्र काही भागामध्ये अजूनही दुष्काळ आहे, तिथं पाण्याचं कमतरता आहे, आणि तिथल्या शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक उन्नती साधता येत नाही. मग मला सर सांगा, ह्या दोन्हीचा बॅलन्स नेमकं करायचं कसं शेतकऱ्यांना? एक आहे, यातून आता आपण पाहतो काही भाग असा आहे, आता कोकणाचा सांगली सातारा कोल्हापूर पाहिला, प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे, आणि हे पाणी आता मात्र त्या शहरांना असुरक्षित करत आहे. आता कुठेतरी पाणी व्यवस्थापनाबाबत केंद्र आणि राज्य सरकार आणि सर्व पक्षी एकमत जर झालं तर अतिरिक्त पाणी आपल्या दुष्काळी भागातसुद्धा देता येणं शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो, हरिक्रांतीची आपण जी या ठिकाणी थोडी मांडणी केली की हरिक्रांतीमध्ये लोकांना जगवायचं होतं, उत्पादन वाढवायचं होतं, त्यामुळं भूक भागवायची होती. आता मात्र उत्पादन एवढं झालेलं आहे की प्रॉपर किपिंग आपल्याला साठवण्याची क्षमता नसल्यामुळं 25-40% धान्य आज आपलं खराब होताना दिसत आहे. म्हणून आपल्याकडे एक चूक हरिक्रांतीत मला असं जाणवत आहे ती या दृष्टीने की भारताचा एक मोठा भाग, राजस्थानचा जैसलमेर, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा 52% भूभाग, तेलंगणाचा एक भाग, कर्नाटकचा काही भाग, आंध्रचा काही भाग आणि तमिळनाडूचा निलगिरी डिस्ट्रिक्टपर्यंतचा हा एक भारताचा अवर्षणप्रवण मोठा पट्टा आहे. आणि ह्या पट्ट्यामध्ये जे कडधान्य, तेलबिया आणि ज्वारी बाजरी ज्याला मिलेट्स आपण म्हणतो हाच आहार होता. आणि आपल्या हरिक्रांतीमध्ये रेशनिंगच्या माध्यमातून जे गहू आणि तांदळाचं उत्पादन झालं ते रेशनवर दिलं आणि ते अख्ख्या भारतामध्ये पोहोचवलं. दुष्काळी भागातसुद्धा
गहू आणि तांदूळ खायला मिळायला लागला आणि त्यामुळे घडलंय काय तर पंजाबमध्ये गहू खाल्ला जायचा उत्तर भारतात ते आता तांदूळ खायला लागले आणि उत्तर भारत तांदूळ खायचा ते गहू खायला लागले त्यामुळे आरोग्याचा सुद्धा एक समस्या त्यातून निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला आज निर्यात करण्यासाठी तेलबिया डाळवर्गीय पिकं असतील आणि त्याचबरोबर आपलं कडधान्य असेल याला प्रचंड मोठी संधी निर्यातीला आपण ती आयात करतोय आज जर रेशनवर तेव्हा नाही टाकलं पण आता जर ज्वारी बाजरी त्याचबरोबर मूग तूर हरभरे मठ फुलगे हे जर रेशनवर दिलं आणि हे दुष्काळी भागात जर रेशनवर खरेदी करून पाठवलं तर दुष्काळी भागात त्याचं मूल्य वाढेल आणि चार पैसे मिळायला लागले शेतकरी या पिकाकडे जाईल आज हे पिकं लोक करायला तयार नाही आणि आता एक वर्ग असा आहे कोविडमुळं तो वर्ग आता या पिकाकडे वळलेला आहे कारण सणाला आपण हे खायचो बाराही महिने हेच खायचो आणि सणाला गहू आणि पोळी खायचो आता रोज गुलाबजांबू खायला लागलो आपण त्यामुळं आपल्या दुष्काळ भागातील जे अन्न आहे ते अन्नच आज शेतावून गेलेलं आहे का ते आज परवडत नाही म्हणून आपल्याला रेशनवर ज्वारी बाजरी आणि टाकणं मी यासाठी म्हणतो हैदराबादचे एक कदर म्हणून डॉक्टर आहेत कादीर का जे अमेरिकेत होते आणि ज्यांनी तिथे फक्त अनेक पेशंट कॅन्सरचे बरे केले आणि एका कार्यक्रमामुळं मला हैदराबादला जायला मिळालं होतं आणि तिथे त्यांच्याशी संपर्क झाला आणि आंध्र प्रदेशच्या वॉटर मिशनचे चेअरमन आहे प्रकाश राव म्हणून ते चांगले मित्र आहेत इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं आमचा एक ग्रुप असा झाला आहे की आम्ही आता ज्वारी बाजरीच खातोत आणि कडधान्य खातोत त्यामुळं आमचं आरोग्य उत्तम झालेलं आहे आणि म्हणून आपलं आहारशास्त्र जे बाघभट्टांनी मांडलं होतं 3500 वर्षापूर्वी काय खावं केव्हा झोपावं किती खावं आणि कुठल्या वातावरणात काय पिकवावं दुर्दैवाने हे सगळं पाश्चिमात्य राष्ट्र घेऊन गेले जर्मनसारख्या देशांनी ते तिथं नेऊन जतन केलं आणि ते आता आपल्या शिकवायला लागलेत काही तुमची खरी परंपरा होती म्हणून कोरोनामुळं काही आधार कुटुंबाचे गावाचे देशाचं भविष्य गेलं परंतु एक गोष्ट माणसाला त्यांनी जमिनी बांधून ठेवला पहिल्यांदा पैसा जेवणा महत्त्वाचा नाही तर जीवन आनंदी महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा माणूस तो विचार करायला लागला म्हणून आपण हरित क्रांतीनंतर आपण जे अतिरेकी वापर केला रासायनिक खता आणि औषधाचा त्याला कंट्रोल करणं आणि दुसरं दुष्काळी भागाची पीक पद्धती पुन्हा पुनर्जीवित करणं आणि त्याचं उत्पादन रेशनवर देणं हे जर केलं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारची दिशा त्यातून बदलेल नक्की सर खूप चांगली संकल्पना तुम्ही मांडलात मी आज दिलेली माहिती संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी असणार आहे एक आदर्शवत असणार आहे कारण शेती अशी करा की जे स्वतःच्या आरोग्याच्या हिताची असेल संतांच्या दाखल्यास आज सर्वांसमोर मांडलात त्याबद्दल मी रिपोर्टर अनिल बन्ने आपलं मनपूर्वक आभार मानतो तुमचा अमूल्य वेळ आज संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार त्याचबरोबर संपूर्ण शेतकरी कृषी अधिकारी कृषी सहाय्यक असे सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित TV News धन्यवाद